हॅलो गाईज, आजचा जो आपला व्हिडिओ बनणार आहे तो खूपच मस्त आहे. आणि आजचा जो ब्लॉगिंग आहे ना, याच्यावरती नानांकडनं आपण एक श्लोक ऐकणार आहोत आणि त्या श्लोकाचं म्हणणं पण काय आहे ते पण ऐकून घेऊया. तर चला मग नानाकडे. नाना, मग सांगा तुमचा तो श्लोक, मला पण खूप आवडतो. यस्मिन काळे. जीवनामध्ये ज्या गोष्टी घडणाऱ्या या गोष्टी कोणाच्यानेच त्या थांबवल्या जात नाही. त्या वेळी त्या गोष्टी ह्या घडतच असतात. असे काही जीवनामध्ये विषय आहेत की ते त्या वेळी होतात. त्यासाठी माझ्याकडे एक सुभाषित आहे, ते मी पहिलं प्रस्तुत करतो की यस्मिन काले यदा देशे यन मुहूर्ते चे यद्दिने हानी मृत्यू यशो लाभ तत्तत् काले भविष्यति. या सुभाषितामध्ये सुभाषितकार म्हणतात की ज्या वेळेमध्ये ज्या देशामध्ये ज्या मुहूर्तामध्ये ज्या दिवशी ज्या ज्या गोष्टी घडणाऱ्या आहेत, मग त्या हानी असो मृत्यू असो यश असो आणि लाभ असो, त्या वेळी घडणारच. म्हणून सुभाषितकार म्हणतात की यस्मिन काले यदा देशे यन मुहूर्तेचे यद्दिने हानी मृत्यू यशो लाभ तत्तत् काले भविष्यति. माणसाचे एखादी नुकसान होणारे असले, माणसाला एखाद्या मृत्यू येणार असला, एखाद्या माणसाची हानी होणार असली आणि एखाद्या माणसाची जर काही ज्या गोष्टी घडणार असल्या तर त्या अनिवार्य घडतात, त्याला कोणीही रोकू शकत नाही. मग कसा वाटला तुम्हाला हा श्लोक? याच्यावरून एकच तात्पर्य घ्यायचं की जी गोष्ट ज्या वेळेला घडणार आहे ती घडणारच आहे. या माणसाने कुठेही किंवा टेन्शन घेऊन काही होत नाही. माणसाने फक्त त्याचे प्रयत्न करायचे असतात, कष्ट करायचे असतात. जे काही होणार आहे ते त्या वेळेला घडणारच आहे, याच्यामधून हे सिद्ध हो. मग कसा वाटला तुम्हाला आमचा हा सुभाषित? तर ते तुम्ही कमेंट करू नक्की कळवा आणि मी नगरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.